ताई मंत्री महोदय निवेदन करतात ना, ना निवेदन करतात, निवेदन करतात, निवेदन करतात. अध्यक्ष महोदय, दूध व दुग्धजन्य पदार्थाचे भाव हे प्रामुख्याने मागणी व पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दूध भुकटी व बटरचे दर यावर अवलंबून असतात. आपल्या सरकार आल्यानंतर एक वर्ष करोना होता. नंतरच्या काळात आपणच नगर विकास मंत्री असताना मला 10 कोटी रुपये दिले होते. त्याचा स्टेव उठवा म्हणून सन्माननीय अध्यक्ष महोदय मी प्रत्येक अधिवेशनात प्रत्येक वेळा त्यांना पत्र लिहित होते. दुर्दैवाने आम्हाला पैसे मिळाले नाहीत. ते पैसे धारावीच्या विकासासाठी होणार होते अध्यक्ष महोदय, जे त्यांना खूप मला वाटतं त्यांच्या बाबतीत ते बोलत होते इतकं चांगल्या पद्धतीने, तर त्यांना माहिती आहे की तिथली परिस्थिती काय. परंतु ते पैसे आम्हाला मिळाले नाहीत. मग सन्माननीय अध्यक्ष महोदय आम्ही कोर्टात गेलो आणि कोर्टातून त्या ठिकाणी स्टे काढला. स्टे काढल्यानंतर सन्माननीय अध्यक्ष महोदय त्याला सुद्धा येपर्यंत त्यांना सांगण्यात आलं की सध्या देऊ नका ईडी विभागाच्या माध्यमातून. आणि मी परवाच्या भाषणात सांगितलं, साहेब माझा विरोध कोणत्या गोष्टीला त्या दिवशी होता जो मी तुम्ही मला बोललात की मी स्वच्छता, स्वच्छता फक्त एक दिवसात नाही व्हायला पाहिजे, स्वच्छता ही नेहमी व्हायला पाहिजे ही आमची त्यामागची भूमिका होती. आणि एक दिवस इव्हेंट करण्याला धुवायला पेक्षा जर आपल्या लोकांनी त्या ठिकाणी महानगरपालिकेने चांगलं काम केलं, कारण आपण ईडी मिनिस्टर आमच्या बरोबर होता, आताही आपण जे आहे ते राज्याचे मुख्यमंत्री महोदय आहात आणि नगर विकास खाते सन्माननीय अध्यक्ष महोदय त्यांच्याकडेच आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय आमचं म्हणणं असं आहे आणि शनिवारच्या मोर्चाने सिद्ध केलं, सन्माननीय अध्यक्ष महोदय एक गोष्ट बघितली पाहिजे की देशामध्ये एक धारावी अशी आहे की जिने अडाणींच्या विरोधामध्ये आवाज त्या ठिकाणी उचलला. धारावीची लोक शनिवारी त्या ठिकाणी रस्त्यावर लाखोच्या संख्येने उतरली आणि त्या ठिकाणी त्यांनी आपला आवाज जो सांगायचा आहे तो सांगितलेला आहे. आता तो सरकारने ऐकला पाहिजे. सन्माननीय अध्यक्ष महोदय मी त्या ठिकाणी ऐकत होते त्यांचं भाषण, भाषणामध्ये त्यांनी बरेच मुद्दे मांडले. सन्माननीय अध्यक्ष सांगितलं की कंडिशन बदलल्या गेल्या नाहीत. त्यांना माहिती आहे की माननीय उपमुख्यमंत्री महोदय त्यांच्या बाजूला बसलेले आहेत. मागच्या अधिवेशनामध्ये सन्माननीय अध्यक्ष महोदय आपल्याला माहिती आहे की 2018 आणि 2022 ही दोन्ही टेंडर यांच्या करार झाली आणि दोन्ही मधल्या कंडिशन मध्ये बदल झाला हे आम्ही सांगितलं. त्यावेळी लक्षवेधीमध्ये आम्ही त्यावेळेला संशय व्यक्त केला आणि जसं नानांनी सांगितलं की त्यावेळी जी कंपनी जी कोर्टात गेलेली आहे त्याच्यामध्ये कोर्टात केस चालू या संदर्भात सुद्धा त्यावेळी याच विधिमंडळात सन्माननीय अध्यक्ष महोदय चर्चा झाली होती. जीआर काढले गेले लवकरात लवकर. सन्माननीय अध्यक्ष महोदय त्यांनी उल्लेख केला की जो डीसी रूल मध्ये बदलाव करण्याचा म्हणजे विकास नामावलीमध्ये सन्माननीय अध्यक्ष महोदय टीडीआर साठी मोठ्या प्रमाणामध्ये लोडाजी आपको मालूम है की धारावीचे जे निघतील टीडीआर ते स्लम निघायला पाहिजे. पण अध्यक्ष महोदय पहिल्यांदा आम्ही बघितलं की जनरल टीडीआर निघतो. लोकांनी 40% टीडीआर मुंबईच्या सगळ्या विकासकांनी त्याच्यामधला पहिला टीडीआर जो आहे तो धारावीतून विकत घेतला पाहिजे ही कंडिशन त्या ठिकाणी सन्माननीय अध्यक्ष महोदय ठेवली. अध्यक्ष महोदय 7 लाख लोकांना धारावीच्या बाहेर पाठवण्याचं षडयंत्र आहे अध्यक्ष महोदय. त्याचा त्याला आमचा विरोध आहे. मुद्दे मुद्दे सांगा. लोकांना धारावीत मिळालं पाहिजे सन्माननीय अध्यक्ष महोदय ही आमची मागणी आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री अरे त्यांनी भाषण केल्यानंतर आम्हाला राईट टू रिप्लायचा अधिकार पण नाही. सन्माननीय अध्यक्ष महोदय सन्माननीय नगर विकास मंत्री आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी ताई पूर्ण भाषण करणार. 5-6 मुद्दे दोनच मुद्दे मांडण्यास संपवते. सन्माननीय अध्यक्ष महोदय नगर विकास विभागाने काय लिहिलं. नगर विकास विभागाने लिहिलं की अदानीला स्पेशल केस देऊन भरमसाठ टीडीआर जो केलेला आहे त्याला आमचा विरोध आहे. हे कोणत्या विभागाचं म्हणणं आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय? मी माहितीने जबाबदारीने बोलते. हे नगर विकास विभागाचं म्हणणं आहे आणि त्यामुळे अदानीच्या फायद्यासाठी अंमलबजावणी केलेला हा टीडीआर धोरण कुठल्याही विकास नियंत्रक नियमामध्ये धरून नाही आणि ते बेकायदेशीर आहे. हे विभाग कोणाचं आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय? नगर विकासचं म्हणणं आहे आणि तो मागे घेण्यात यावा. मग एक बैठक झाली आणि एक बैठक होऊन मुद्दा हाऊसिंग मिनिस्टर आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आणि दिल्लीतून चक्र फिरले सन्माननीय अध्यक्ष महोदय आणि त्यांना मुख्यमंत्र्यांना सहपत्नीसह दिल्लीला बोलवण्यात आलं. सांगायचं तात्पर्य अध्यक्ष महोदय ही डेव्हलपमेंट असताना त्या ठिकाणी कुठल्याही तरेचं इम्पॅक्ट असेसमेंट सर्वे न केलेला काय हे जे पॉइंट मी मांडते ना मुंबईच्या विकासाला खीळ करण्याचं 40% जो आहे जनरल टीडीआर मधला 50% म्हणजे 40% टीडीआर त्यांना जो आहे तो धारावीचा. एसपीव्ही बाबत सन्माननीय अध्यक्ष महोदय ते बोले. मुख्यमंत्री महोदय आपण बोललात की धारावीचा एसपीयू केलेला आहे. सर्वे कोण करणार? अडाणी. प्लॅनिंग कोण करणार? अडाणी. रात्री 3 वाजता सर्वे होतो आमच्याकडे. घेता जबाबदारी आपण. आम्हाला तुम्ही अर्ध्यापेक्षा कमी क्षेत्रामध्ये जागा देणार
सन्माननीय अध्यक्ष महोदय आमच्यावर किती अन्याय सन्माननीय अध्यक्ष महोदय मी सत्य या ठिकाणी मांडू इच्छिते जनतेचं सत्य मी या ठिकाणी मांडू इच्छिते पोलिसांचा ऑफिसरचा वापर गुंडांचा वापर कशासाठी चाललाय धारावीमध्ये सन्माननीय अध्यक्ष महोदय हा विकास आहे की काय सन्माननीय अध्यक्ष महोदय मुंबई मधला 90% रेडी रेट तर आकारण्याची परवानगी दिलेली आहे कोणाला अडाणीला कशासाठी दिली अध्यक्ष महोदय अडाणी कोण आहे देशासाठी त्यांनी काय केलेलं सन्माननीय अध्यक्ष महोदय माझा हा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय मुंबईला येणाऱ्या काळामध्ये सन्माननीय अध्यक्ष महोदय हे त्या ठिकाणी वेठीस धरण्याचं काम चाललेलं आहे आणि सन्माननीय अध्यक्ष महोदय जीएसटीचा नफा मालमत्ता कर माफी अध्यक्ष महोदय फिस्कल डिस्काउंट विविध प्रीमियम याच्या सगळ्याच्या सुटी ताई मंत्री महोदय निवेदन करतात नाना निवेदन करतात निवेदन करतात निवेदन करतात अध्यक्ष महोदय दूध व दुग्धजन्य पदार्थाचे भाव हे प्रामुख्यानं मागणी व पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दूध भुकटी व बटरचे दर यावर अवलंबून असतात त्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटी व बटरचे दर कमी झाल्यास दुधाचे दर कमी होतात याशिवाय दुधाच्या पुष्ट फ्लश काळातही दुधाचे दर कोसळतात ही वस्तुस्थिती आहे तथापि असे असूनही राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक जोपासण्यासाठी शासन विशेष परिस्थितीत बाजारात उचित हस्तक्षेप करत असून दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करत असते त्या अनुषंगाने शासन यापूर्वी राज्यातील अतिरिक्त दुधाचे नियोजन करण्यासाठी अनुदान योजना राबविली होती त्यानुसार शासनाने शेतकऱ्यांचे अतिरिक्त दूध स्वीकारून त्याचे दूध भुकटी व बटरमध्ये रूपांतर करून अतिरिक्त दुधाचा प्रश्न मार्गी लावला होता अनेक सन्मान्य सदस्यांनी या विषयामध्ये सरकारने हस्तक्षेप करावा अशा प्रकारची विनंती केली होती राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांच्या आणि सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिकीत सर्वस्थानी ठेवून खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे सहकारी दूध संघामार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधाकरता दूध उत्पादकास प्रति लिटर ₹5 अनुदान देण्यात येईल सदर योजना अध्यक्ष महोदय दूध संघामार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधाकरता दूध उत्पादकास प्रति लिटर ₹5 अनुदान देण्यात येईल असं शासनाने ठरवलेलं आहे सदर योजना राज्यातील फक्त सहकारी दूध उत्पादक संस्थांमार्फत राबवण्यात येईल याकरता सहकारी दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना याला 2.2 फॅट 8.3 SNF करिता प्रति लिटर किमान ₹29 दूध दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्याचं रोख विरहित ऑनलाईन पद्धतीने अदा करणे बंधनकारक राहील त्यानंतर शेतकऱ्यांच्या शासनामार्फत ₹5 प्रति लिटर बँक खात्यावर वर्ग करण्यात येईल DPT मार्फत तो करण्यात येईल DPT करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्यांच्या आधार कार्डाशी पशुधनाच्या आधार कार्डाशी एअर टॅगिंग लिंक असणे आवश्यक असेल व त्याची पडताळणी करणे आवश्यक राहील ही योजना दिनांक 1 जानेवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत लागू राहील तदनंतर आवश्यकतेनुसार आढावा घेऊन मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात येईल सदर योजना दुग्ध विकास आयोग यांच्या मार्फत दाबवण्यात येईल योजनेची अंमलबजावणी 1 जानेवारीपासून करण्यात येईल अध्यक्ष महोदय दोन्ही प्रस्तावावरती सभागृहाने विचार केला आहे महाराष्ट्र विधानसभा नियम क्रमांक 47 अन्वये निवेदन करणे बाबत तटकरीत आहे घाटकोपर पूर्व येथील घरपोच आहार पुरवठा प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या कारवाईचे ठळक मुद्दे अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी उपस्थित करत आहे एकात्मिक बाल विकास सेवे योजना घाटकोपर पूर्व मुंबई उपनगर या प्रकल्पातील अंगणवाडी केंद्र 40 मधून लाभार्थ्यांच्या घरी घरपोच आहार THR आहार वितरित करण्यात आला होता त्यापैकी एका लाभार्थीच्या घरी वितरित महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका